नमस्कार सगळ्यांना, मी दीपक अनंत मोहिते, मी पुष्पक डेव्हलपरमधून मॅक MEP हेड आहे. मी टेक्निकल हेड असल्यामुळे हा जो आज आपण इथे डेमो करतो आहे तो फायर फायटिंग रिलेट. आवाज जर सगळ्यांनी शांत ठेवला तर आपल्याला भविष्य काळामध्ये ज्याची ट्रेनिंग जी गरज आहे ती ट्रेनिंग आज आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. म्हणून प्रत्येकाने थोडं लक्षपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक जर प्रत्येक प्रात्यक्षिक जर तुम्ही बघितलं तर भविष्य काळामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणूनच आम्ही सगळ्यांच्या समोर हा एक डेमो आम्ही ठेवलेला आहे. या डेमोची कल्पना प्रत्येक मुलांना पालकांना मिळाली पाहिजे हा आमचा एक त्यामागचा एक आक्षेप होता. म्हणूनच आम्ही जाखड साहेबांना रिक्वेस्ट केली की आपण एक डेमो ठेवूया जेणेकरून लोकांना त्याची पूर्णपणे अंमलबजावणी पण करता येईल ज्या टायमाला आपण ह्या सिच्युएशनमधून निघून जाऊ. तर माझं स्वतःची ओळख एक आहे की मी स्वतःहून दीपक अनंत मोहिते, मी पुष्पक डेव्हलपरचा एक एम्प्लॉई आहे. मी ह्या ग्रुपमध्ये टेक्निकल हेड म्हणून सर्व्हिस करत आहोत. ह्या बिल्डिंगमध्ये ज्या दोन्ही गोष्टी घडलेल्या टेक्निकलेल्या त्या सगळ्या गोष्टी माझ्या अंडरमध्ये झालेल्या आहेत. ह्या पूर्ण प्रोजेक्टचे जे प्रोजेक्ट इन्चार्ज आहेत ते नवीन सिंग आहेत. ह्यांनी ही पूर्णपणे बिल्डिंग बांधलेली आहे आणि ही बिल्डिंग बांधल्यानंतर ज्या गोष्टी आता आम्हाला तुम्हाला हँडओवर द्यायच्या आहे त्यामध्ये प्रत्यक्षात आज आम्ही तुम्हाला फायर फायटिंग आणि लिफ्ट ह्या दोन गोष्टीचा आज आम्ही तुम्हाला डेमो देणार आहात. सुरुवातीला जे आम्ही फायर फायटिंगचा तुम्हाला डेमो देणार आहोत त्याची कल्पना म्हणजेच फायर फायटिंग ह्या तीन गोष्टीमध्ये आपण आटोक्यात आणतो. जी आटोक्यात येण्याची पहिली गोष्ट आहे ती तुमच्या प्रत्येक फ्लोअरवर आणि तुमच्या घरामध्ये लावलेल्या स्मोक डिटेक्टर आणि हीट डिटेक्टर आहे. तुमच्या पॅसेजमध्ये जर बघितलं तर हा तुम्हाला रेड एक डबा दिसेल ज्याला आम्ही फायर एक्स्टिंग्विशर बोलतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्प्रिंकलर सिस्टीम, ज्याच्यामध्ये जेव्हा आपण फायर आटोक्यामध्ये घेऊ शकत नाही आहे तर त्या टायमाला आपण स्प्रिंकलर सिस्टीमचा वापर करतो. पण स्प्रिंकलर सिस्टीम ही ॲटोमेशनमध्ये चालू होईल, हे तुम्हाला मॅन्युअलमध्ये चालू करण्याची गरज नाही. ह्याचं प्रात्यक्षिक आणि थिअरी जी तुम्हाला आपल्याला वर्णन करायची आहे त्यासाठी माझी पूर्णपणे फायर टीम म्हणजेच आयुष फायर ह्यांनी हे पूर्णपणे दोन्ही बिल्डिंगचं फायर फायटिंगचं काम केलेलं आहे. त्यांची पूर्णपणे टीम इथे आता अवेलेबल आहेत आणि माझ्या साईडने माझे सेक्युरिटी ऑफिसर जितेंद्र पाठारे जे आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रात्यक्षिक करतो तर त्या ठिकाणी जितेंद्र पाठारे सगळ्यांना गाईड करतात. म्हणून या ठिकाणी जितेंद्र पाठारे म्हणून पण आहेत ते तुम्हाला ह्याच्या पुढचं थिअरी काय आहे फायर फायटिंगची आणि प्रात्यक्षिक कसं करायला लागतं ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना तुम्हाला देणार आहेत. हे देत असताना प्रत्येकाने जर आम्हाला शांततेचं जर सहकार्य केलं तर प्रत्येकाला त्याची नोंद मिळेल आणि जर हे घेतल्यानंतर जर कोणाला काही प्रश्न असतील ते पण विचारायचं असेल तरी त्या प्रश्नाचं उत्तर आपण प्रत्येकाला देणार आहोत. हां नमस्कार, मी जितेंद्र पाठारे. मी आपल्यासमोर फायर एक्स्टिंग्विशर आपले जे इक्विपमेंट बसवलेले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. फायर एक्स्टिंग्विशर आहेत आपल्याकडे, आपल्याकडे आहेत स्मोक डिटेक्टर आहे जे कॉमन पॅसेजमध्ये लावलेले आहेत. आपल्याकडे स्प्रिंकलर आहेत ते पण जे कॉमन पॅसेजमध्ये आहेत आणि आपल्या फ्लॅटमध्ये पण आहेत. परत त्याच्यानंतर आपल्याला कॉमन पॅसेजमध्ये आपल्याकडे मोठी आग लागल्यानंतर आपल्याकडे जे कॅनव्हास होस पाईप आहेत ते पण बसवलेले आहेत. त्याच्याबरोबर मेल कपलिंग, फिमेल कपलिंग, त्याच्याबरोबर आपल्या ब्रांच पाईप आहेत. परत त्याच्याबरोबर आपल्याकडे होज रील पण आहेत. हे सर्व आपल्या सेफ्टीसाठी जेव्हा आग लागते त्या टायमाला आपल्याला बसवलेले आहेत. तर पहिले प्रथम मी तुम्हाला आगीचे प्रकार सांगतोय. आगीचे प्रकार आपल्याकडे पाच आहेत, ए क्लास, बी क्लास, सी क्लास, डी क्लास आणि ई क्लास. तर ए क्लास म्हणजे साधारण आग, म्हणजे कपड्याला लागलेली आग, लाकडाला लागलेली आग, कोळशाला लागलेली आग, ही आग आज जेव्हा लागते तेव्हा तो ए क्लासमध्ये काउंट केला जातो. ती केमिकल आग नसते, ती आग आपण पाण्याने पण विझवू शकतो. आणि आपल्याकडे जो फायर एक्स्टिंग्विशर आहे जो फ्लॅटमध्ये आहे आपल्या कॉमन पॅसेजमध्ये आहे तर तो आपण त्याचा उपयोग करू शकतो. हा ABC फायर एक्स्टिंग्विशर आहे जो ए क्लासची आग विझवण्यासाठी फायदेशीर आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बघाल तर हा फायर एक्स्टिंग्विशर आहे त्याच्यामध्ये जो गेज आहे ग्रीन कलर, ह्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे त्यामध्येच तशा प्रकारेच असला पाहिजे. अगर तो रेडमध्ये जर जात असेल तर काय होणार, त्याच्या आतमध्ये काय प्रेशर नाही, म्हणजे त्याच्या आतमधून पावडर निघणार नाही. तर हा एक क्लासचा फायर एक्स्टिंग्विशर आपला एक क्लासचा जो कॅटेगरी आहे लाकडाला लागलेली आग, कपड्याला लागलेली आग, ती आपण ह्या फायर एक्स्टिंग्विशरनी विझू शकतो. त्याच्यानंतर बी क्लास येते. बी क्लास म्हणजे लिक्विडची आग, म्हणजे पेट्रोलला लागलेली आग, लिक्विड डिझेल केरोसिनला लागलेली आग, ती आग जेव्हा लागते त्या टायमाला आपल्याला ह्या फायर एक्स्टिंग्विशर, हा पण फायर एक्स्टिंग्विशर त्याला इस्तेमाल आपण करू शकतो. पेट्रोल डिझेल केरोसिनला लागलेली आग ही ABC फायर एक्स्टिंग्विशरनी आपण
त्यांनी आग विझू शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे सी क्लास. सी क्लास म्हणजे गॅसची आग. म्हणजे आपल्याकडे गॅस नाही आहे ना, इकडे गॅस नाही. ते गॅसला लागलेली आग आपल्याकडे घरात तर आहे, पण आपण ती पण आपण आग या फायर एक्स्टिंग्विशरनी विझू शकतो, बरोबर. त्याच्यानंतर डी क्लास येते मेटल म्हणजे धातूला लागलेली आग, त्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये असे. तर ती आग जेव्हा लागली तर आपण ती पण फायर एक्स्टिंग्विशरनी आपण विझू शकतो. त्याच्यानंतर ई क्लास म्हणजे इलेक्ट्रिसिटीची आग. इलेक्ट्रिसिटीची आग म्हणजे आपण जेव्हा शॉर्ट सर्किट होतं, जेव्हा कनेक्शन लूज असतं, त्या टायमाला फेज न्यूट्रल एकत्र येतात, त्या टायमाला आपलं शॉर्ट सर्किट होतं, त्या टायमाला आपल्याला आग ही फायर एक्स्टिंग्विशरने आपण विझू शकतो, पण पाण्याने ती विझवायची नाही, बरोबर आहे. तर ही झाली क्लासेस ऑफ फायर. आता कशा प्रकारे आग लागते, तीन प्रकार आहेत, ट्रायंगल ऑफ फायर बोलतात त्याला. हीट, ऑक्सिजन आणि फ्युल. हीट तुम्हाला माहिती आहे गरमी, बरोबर. ऑक्सिजन तुम्हाला माहिती आहे हवेमध्ये ऑक्सिजन असो, बरोबर. फ्युल म्हणजे सामुग्री. ज्या ठिकाणी आता लाकडाला लागलेली एक सामुग्री झाली म्हणजे ते फ्युल झाला. इलेक्ट्रिसिटीची आग लागली म्हणजे ती पण एक फ्युल झाला. म्हणजे जेव्हा सप्लाय चालू असतो त्या टायमाला तो फ्युल काउंट होतो. त्याच्यानंतर गॅसची आग लागली म्हणजे तो सप्लाय चालूच असेल तर आपल्याला तो सप्लाय पहिले बंद करायचा असतो. आणि हे हीट, ऑक्सिजन आणि फ्युल ह्या तिघांमध्ये आपण एकाला बाजूला काढलं, बरोबर की नाही, एकाला बाजूला काढलं तर काय होतं, आग विझली जाते. आग विझली जाते म्हणजे हीटला आपल्याला बाजूला काढायचं असेल तर आपण काय करणार, कोणी सांगू शकेल का? हीटला आपल्याला बाजूला काढायचं आहे तर आपण काय करू शकतो, साधारण आपण आग लागली तर आपण पाण्याने विझू शकतो, तसं हीटला बाजूला केलं तर आपण काय करू शकतो, आग विझू शकतो. मी हीटला कसं बाजूला काढणार, तर आपण काय करणार, कूलिंग करणार. काय करणार, कूलिंग करणार म्हणजे पाण्याने थंड करणार आणि आग विझणार. म्हणजे हीटला आपण बाजूला काढलं तर आग विझू शकते आणि ती आपण कशाने काढणार, तर कूलिंग करून करणार, बरं. त्याच्यानंतर काय आहे, ऑक्सिजन. तीन प्रकार आहेत ना, हीट, ऑक्सिजन आणि फ्युल. ऑक्सिजन आपल्याला बाजूला काढायचं असेल तर कसं करणार आपण, आता हा फायर एक्स्टिंग्विशर तेच काम करतो, त्याच्यावर पावडरची लेअर उभी करतो आणि मग तो ब्लँकेटिंग प्रमाणे करतो. म्हणजे ऑक्सिजनला हटवायचं असेल तर आपण एक आपण जेव्हा आग लागते तेव्हा आपण ब्लँकेट टाकतो, माहिती आहे, ब्लँकेट टाकतो म्हणजे ते काय होतं, ब्लँकेटिंग होतं. म्हणजे ऑक्सिजन काय होतं, कट होतं. ऑक्सिजन कट झाला तर तुम्ही दिवा लावला असेल तर दिव्यावर आपण पुट्टा ठेवला तर कसं ते ऑक्सिजन जसं कमी होतं तसं फडफड फडफडते, बरोबर का नाही, त्याला बोलतात ते ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन आपण कट केल्यावर काय होतं, आग विझून जाते. म्हणजे आपण जेव्हा सुरुवातीला आग लागल्यावर आपण लगेच ऑक्सिजन कट करू शकतो त्याच्यावर ब्लँकेटिंग केल्यावर. हीटला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी पाण्याचा वापर करायचा आहे, पण ते साधारण आग लागल्यावर. म्हणजे साधारण आग लागल्यावर आपण हीटला कूलिंग करतो आणि आग विझू शकतो. आता हे हीट झालं, ऑक्सिजन झालं, आता काय राहिलं आहे, फ्युल म्हणजे सामुग्री. आता इलेक्ट्रिसिटीची आग लागली, आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आपल्याला कसला वापर करायचा आहे, आपल्याला पहिला काय करावं लागेल, जेव्हा इलेक्ट्रिसिटीची आग लागल्यावर पॉवर सप्लाय आपल्याला मेन पॉवर सप्लाय काय करतो, आपण बंद करतो. मग तर बंद करण्यासाठी आपल्याला पहिले त्या ठिकाणी जावं लागेल आणि पॉवर सप्लाय बंद करा, नंतर आपण फायर एक्स्टिंग्विशरनी आग विझू शकतो. आणि त्याच्यानंतर ही जर आग नाही विझली आपली ह्याच्याने तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला हा फायर हायड्रंटचा फायर हायड्रंट सिस्टम आपल्याला उपयोग करावा लागेल. आता त्याच्यानंतर झालं हीट, ऑक्सिजन. आता आपल्याला हा फायर एक्स्टिंग्विशर कसा वापर करायचा आहे ते तुम्हाला सांगतो. ह्याचंही एक मेथड आहे. कुठली मेथड आहे, पास, PA SSH ही मेथड आहे. त्याने आपण आग ही फायर एक्स्टिंग्विशरचा वापर करू शकतो. आता PA SSH म्हणजे काय, पहिला अल्फाबेट काय आहे, PA. पी म्हणजे काय, पुल द सेफ्टी पिन. आपल्याला ही सील काढल्यावर हा पुल द सेफ्टी पिन आपल्याला काय करायचा आहे, हा पुल द सेफ्टी पिन म्हणजे ह्याची पिन बाजूला काढायची. त्याच्यानंतर आपण काय करणार, ह्याच्यावर हा पण एक सेफ्टी आहे, आपण त्या लिव्हरसाठी सेफ्टी ठेवले, तो काढायचा आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट आपल्याला फायर एक्स्टिंग्विशर हे करायचं नाही, काय वापर नाही करायचा, लिव्हर दाबायचं नाही. आपल्याला काय करावं लागेल, सेकंड अल्फाबेट काय आपला, ए फॉर ए फॉर
कोण बोलेल का? ए फॉर, आता मी काय करतोय, निशाणा लावतोय, म्हणजे एम, ए फॉर एम द बेस ऑफ फायर, ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणी आपण बेसवर हा पाईपचा निशाणा ठेवायचा आणि आग निशाणा आग विझवायची, बरोबर. एम द बेस ऑफ फायर म्हणजे जिकडे आग लागली असेल त्याच्यावरती फ्लेम गेले असतील तर फ्लेमवर आपण काय करायचं नाही आहे, आपल्याला बेसला ज्या ठिकाणी आग लागली, ज्याला आग लागली आहे त्याला आपण निशाणा धरायचा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, पी ए डबल एस, दुसरा तिसरा अल्फाबेट काय, एस. एस म्हणजे हा जो लिव्हर आहे त्याला काय करायचं आहे, प्रेस करायचं, म्हणजे स्क्विच द लिव्हर बोलतात त्याला. काय बोलतात? स्क्विच द लिव्हर. स्क्विच द लिव्हर म्हणजे हा दाबणार आणि त्याच्यानंतर आपण काय करणार, चौथा अल्फाबेट आहे एस, स्वीप होस पाईप, म्हणजे पाईपाला आपल्याला त्याचा हे अर्थ आहे ना, पी ए डबल एस. पी म्हणजे पुल द सेफ्टी पिन झाला, एम द बेस ऑफ फायर म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला निशाणा लावायचा आहे त्यांना हा निशाणा लावायच्यासाठी हा पाईप आपल्याला पकडायचा आहे, बरोबर. हा पाईप बरोबर आपल्या ज्या ठिकाणी आग लागली आहे त्याच्या बेसला म्हणजे खाली आपण निशाणा ठेवायचा आहे हा पाईपाचा आणि एम द बेस ऑफ फायर आणि स्क्विज द लिव्हर म्हणजे हा लिव्हर आपल्याला काय करायचं आहे, प्रेस करायचं. काय करायचं आहे? प्रेस करायचं, दाबायचं आणि त्याच्यानंतर स्वीप होस पाईप साईड बाय साईड, म्हणजे हा पाईप डाव्याकडे उजवीकडे आपल्याला फिरवायचा आहे, म्हणजे एका ठिकाणी नाही, इकडे आग लागले इकडे आग लागले तर सगळीकडे फिरवायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार, मग ते ब्लँकेटिंग होणार. काय होणार? ब्लँकेटिंग होणार. ब्लँकेटिंग होणार, पावडर त्याच्यावर पसरणार आणि ऑक्सिजन कट होणार, मग आग विझणार, बरोबर. हा आपल्याला आता डेमो करून आपण बघूया. त्याच्यानंतर आपल्याकडे काय इक्विपमेंट बसवली आहे, आपल्याकडे हा स्मोक डिटेक्टर बसवलेला, बरोबर. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, आता ज्या ठिकाणी आग लागली असेल ते पहिला काय होणार, धूर निघणार. जेव्हा धूर निघणार तेव्हा धूर ह्याच्यामध्ये जाणार, या स्मोक डिटेक्टर, ह्याला काय बोलतात, स्मोक डिटेक्टर. काय बोलतात? स्मोक डिटेक्टर. ह्याच्या डिवाइसमध्ये ह्याचा सेन्सर असतो आतमध्ये, तर सेन्सरला धूर टच झाला की काय होणार, ही ब्लिंकिंग लाईट ब्लिंकिंग करते, बघा ही नेहमी ब्लिंकिंग करत असली पाहिजे ना, म्हणजे हा सिस्टम आपला स्मोक डिटेक्टर काय आहे, चालू आहे, बरोबर आहे का. ब्लिंकिंग केल्यानंतर जेव्हा ह्याच्यामध्ये धूर गेल्यावर ती काय लाईट काय राहील, स्तब्ध राहील, म्हणजे एका ठिकाणीच चालू राहील, चालू करण्याची, म्हणजे काय होणार, आणि त्याच्याबरोबर हुटर असतो, म्हणजे जो सायरन वाजतो नाही का, तुम्ही जेव्हा बघत असाल अलाराम वाजला की आपल्याला त्वरित समजायचं की कुठे काहीतरी स्मोक डिटेक्टर ॲक्टिवेट झाला असेल, कोणीतरी मॅन्युअल कॉल पॉईंट असेल त्याचा तो ॲक्टिवेट केला असेल, तर आपल्याला खबरदारी त्या टायमाला घेतली पाहिजे, म्हणजे इकडे सिक्युरिटी कुठे डिप्लॉय केला पाहिजे आणि तो त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि त्यांनी अनाऊन्स केला पाहिजे. आपल्याकडे पब्लिक अनाऊन्समेंट म्हणून आहे, मग तो तुम्हाला कळवणार की या अशा अशा ठिकाणी झालेला आहे. तर हा स्मोक डिटेक्टर त्यासाठी आहे की आग लागायच्या अगोदर जो धूर जातो तो स्मोक डिटेक्टरमध्ये ॲक्टिवेट होतो आणि आपल्याला कळते की बाबा स्मोक डिटेक्टर ॲक्टिवेट. पण ह्याच्यासाठी तो फायर पॅनल आपल्याला आहे, कुठे आहे, समोर आहे ना, बघितलं आहे ना तुम्ही, इकडे फायर पॅनल आहे. तर त्याच्यामध्ये काय होणार, ॲड्रेसेबल पॅनल बोलतात त्याला, त्याच्यामध्ये त्याचा ॲड्रेस दिला जाईल की या ठिकाणी अशा अशा ठिकाणी डिवाइस नंबर स्मोक डिटेक्टरचं नाव असणार आणि त्या ठिकाणी आपल्याला कळणार की बाबा हा या ठिकाणी स्मोक डिटेक्टर ॲक्टिवेट झाला आहे. ठीक आहे सर्वांना, या स्मोक डिटेक्टरबद्दल कळलं, फायर एक्स्टिंग्विशरबद्दल कळलं. आता आहे आपल्याकडे स्प्रिंकलर. हा स्प्रिंकलर पाहिला तुम्ही, स्प्रिंकलर काय बोलतात त्याला, स्प्रिंकलर बोलतात. या स्प्रिंकलरमध्ये ही मर्क्युरी ट्यूब आहे ही आपल्याला, आणि हा जो स्प्रिंकलर आहे तो आपल्या कॉमन पॅसेजमध्ये आणि आपल्या फ्लॅटमध्ये लावलेला आहे, बरोबर की नाही, तर फ्लॅटमध्ये पण सुद्धा लावलेला आहे. तर ह्याचा 68 डिग्री टेम्परेचर क्रॉस केल्यावर काय होणार, पाणी येणार, ह्याच्यातून पाणी येणार. पण ह्या प्रेशर आपण नेहमी पंप रूममध्ये चेक करायला हवा की ह्याच्या आतमध्ये प्रेशर, जसं ह्या फायर एक्स्टिंग्विशरमध्ये हा प्रेशर आहे, बरोबर की नाही, ग्रीनमध्ये, तसं या सिस्टममध्ये या स्प्रिंकलरची लाईनीमध्ये जर प्रेशर असेल तर एकदम एक 10 kg 12 kg प्रेशर असतो, त्याप्रमाणे फोर्सनी काय होणार, जिकडे आग लागली असेल तर सराउंडिंग एरियामध्ये
काय राहणार, पाण्याच्या फोर्सनी पाणी बाहेर येणार आणि आग विझणार. म्हणजे आपल्याकडे स्मोक डिटेक्टर पण आहे, म्हणजे आपल्याला पहिले कल्पना येईल की बाबा इकडे धूर येतोय, म्हणजे आग लागायची सुरुवात झालेली आहे आणि सायरन वाजणार आणि त्याच्यानंतर आग जर भडकली असेल तिकडे आपण कोण नसणार तर हे स्प्रिंकलर असणार. हे स्प्रिंकलर आपलं काय आहे, ऑटोमध्ये असतो, स्मोक डिटेक्टर ऑटोमध्ये असतो. म्हणजे आपण जरी नसलो, आपण जरी घरी झोपलेलो असलो तरी ह्या डिवाइस, हे दोन डिवाइस आहेत ते ॲक्टिवेट असतात तर ते डायरेक्ट काय होणार, त्यांचं काम करणार आणि आपण नसलो तरी तो अलाराम वाजणार. त्याच्यानंतर हे स्प्रिंकलर आहे, त्या स्प्रिंकलर तो फुटणार 68 degree टेम्परेचर, म्हणजे हीट हां वाढल्यानंतर तो क्रॉस झाल्यानंतर तो ॲक्टिवेट झाल्यानंतर तो फुटणार आणि त्याच्यातनं पाणी येणार. पण त्याच्यासाठी नेहमी हे पाहिलं पाहिजे की त्याच्यामध्ये प्रेशर आहे की नाही. प्रेशर जर ड्रॉप झालं असेल तर पाणी येईल का त्याच्यातनं, नाही. मग हे नेहमी आपल्याला बघावं लागणार. मग त्यासाठी एक यंत्रणा आपल्याला ठेवावी लागणार की जेणेकरून आपण जे इक्विपमेंट एवढं महागडं इक्विपमेंट लावलेलं आहे फायरसाठी सेफ्टीसाठी तर ते त्याचा उपयोग होईल. बरं, त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला कळलं ना हे स्प्रिंकलर, हे स्प्रिंकलर आपल्या फ्लॅटमध्ये पण लावलेलं आहे. बरोबर, आणि हे ह्याच्यानंतर अजून एक स्मोक डिटेक्टर, आपण हीट डिटेक्टर लावलेला आहे आपल्या फ्लॅटमध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये लावलेलं आहे ना, किचनमध्ये आहे ना. हे किचनमध्ये ह्यासाठी आहे की आपल्या किचनमधलं तापमान जर वाढलेलं असेल तर तो ॲक्टिवेट होणार आणि आपल्याला कळणार की बाबा हीट डिटेक्ट झालेलं आहे. कळलं का? तर यासाठी आपल्या रूमचं टेम्परेचर जर ओवर झालं असेल तर त्याचा आपण त्याच्यासाठी पण ते पण इक्विपमेंट आपण हीट डिटेक्टर कुठे लावलेलं, आपल्या किचनमध्ये लागलं. म्हणजे हे सगळं सेफ्टीसाठी आहे. ह्या सगळ्या डिवाइस जे आहेत, वस्तू आहेत, ह्या फायर रिलेटेड ते चालू असणं गरजेचं आणि ते आपण चेक करणं गरजेचं आहे. असं नाही की लावलं आणि त्याच्यानंतर बंद झालंय का चालू झालंय ते आपल्याला माहिती पाहिजे. समजा घरात लोक जेवण नाही, ते स्मोक डिटेक्टर वेगळं, स्मोक डिटेक्टर वेगळं आणि हीट डिटेक्टर वेगळं. हीट डिटेक्टर म्हणजे काय, गरमी, आणि स्मोक डिटेक्टर, स्मोक म्हणजे धूर. स्मोक डिटेक्टर आपण कुठे लावलं आहे, कॉमन पॅसेजमध्ये लावलेलं आहे. त्या ठिकाणी जर झालं, आग लागली आणि धूर येत असेल तर पहिला आपल्याला कळणार स्मोक डिटेक्टर ॲक्टिवेट झालाय आणि आपण ॲड्रेसेबल पॅनलमध्येच आपण बघू शकतो. बरोबर, कळलं स्मोक डिटेक्टर आणि हीट डिटेक्टर म्हणजे काय, जेव्हा तापमान वाढते आपल्या किचनमधली तेव्हा आपल्याला ते कळणार की बाबा हा आणि अलाराम वाजणार, मग तेव्हा आपल्याला कळणार की बाबा इकडे गरमी झाली, भरपूर प्रॉब्लेम झाला, आपल्याला ती कमी करावी लागेल. ठीक आहे, तर हे झाले स्मोक डिटेक्टर, स्प्रिंकलर, फायर एक्स्टिंग्युशर. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे फायर हायड्रंट सिस्टम. हा जो फायर हायड्रंट सिस्टम आपल्या प्रत्येक ठिकाणी लावलेला आहे. कुठे कुठे लावलेला माहिती आहे तुम्हाला सर्वांना? कुठे? पॅसेजमध्ये, स्टेअरकेसमध्ये लावलेला आहे. बरोबर, जेव्हा मोठी आग लागते, जेव्हा अलाराम वाजतो तेव्हा आपल्याला फायर लिफ्ट, आपला लिफ्टचा उपयोग करायचा नाही, आपल्याला स्टेअरकेसचा उपयोग करायचा आहे. बरोबर, स्टेअरकेसचा उपयोग नाही, स्टेअरकेसमध्ये कुठलंही वस्तू, कोणी सामान वगैरे, आपला कचरा वगैरे काही अडगळ त्या ठिकाणी ठेवायची नसते. कॉमन पॅसेज हा कशासाठी आहे, कॉमन पॅसेज कशासाठी आहे, फक्त वॉकिंग करण्यासाठी, लक्षात घ्या, वॉकिंगसाठी असतो. स्टेअरकेस फायर एक्झिट तिकडे लिहिलेलं असते, फायर एक्झिट डोर, म्हणजे आग लागल्यानंतर आपल्याला स्टेअरकेसचा वापर करायचा आहे, लिफ्टचा वापर करायचा नाही. बरोबर, त्यासाठी कुठलीही वस्तू अडगळी त्याच्यामध्ये असली नाही पाहिजे जेणेकरून आपल्याला उतरताना त्रास होता कामा नये. बरोबर, त्या टायमाला लाईट गेलेली असणार मग तर आपल्याला स्टेअरकेस जिन्यानीच यायचं आहे, लिफ्टचा कुठलाही उपयोग करायचा नाही आहे. बरोबर, आणि आता आपल्याकडे आपण डेमो करूया ना आपण, हा फायर एक्स्टिंक्शन. आता आपण हा फायर एक्स्टिंक्शन कुठला स्मोक डिटेक्टर का, आता ही लागली आहे आपलं साधारण आग लागलेली आहे. बरोबर, लाकडाला लागलेली आग. आता जेव्हा आपल्याला फायर एक्स्टिंक्शन यूज करायचं आहे, सर्वांनी इकडे लक्ष द्या, आपले हवाची दिशा आपल्याला चेक करायची आहे. कधी काय हवाची दिशा कुठल्या साईडला आहे, आपल्याला कुठून फायर एक्स्टिंक्शन यूज करावा लागेल, तिकडनं. आणि पावडर मारल्यावर कुठे जाणार, म्हणजे तुमच्याकडे इकडे
इकडे आता इकडे दिशा आली. ठीक आहे, कमीत कमीत आता याच्या आतमध्ये प्रेशर असणार, बरोबर आहे, प्रेशर असणार. तर त्यासाठी आपण जेव्हा मारणार तेव्हा आपण थोडं 5 फूट लांब राहायचं आहे. ठीक आहे, आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा आपल्याला डावा पाय आपल्याला लांब ठेवायचा आहे, पुढे ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. आणि माझ्यानंतर तुम्ही कोणीतरी तयार व्हा की आपण लगेच त्याचा फायर एक्सटिंग्विशरचा उपयोग करू, आग लावून. आता एकेकाने या सर्वांनी महिलांनी पण या लवकर. आता तुम्ही बघू शकता याचा प्रेशर गेलेला आहे, पावडर पण संपलेली आहे. तर याची पिन जी आहे, पिन आहे लक्षात घ्या, ही पिन बघताय तुम्ही सर्व कुठल्या साईडला आहे, रेडवर आहे. ठीक आहे, तर नेहमी रेडवर असल्यावर समजायचं की याच्यामध्ये प्रेशर नाही आहे. जरा पुढे धरा हा पाईप, इकडे धरा पुढे कमी होईल. या एका साईडला या. हां साहेब, आणि थोडं सोडा, हळूहळू सोडा, थोडं हळूहळू दाबा. बस हां दाबा, बस. नेक्स्ट या एकेकाने घ्या सगळ्यांनी. हे पहिले पकडायचं, हे म्हणता दाबू नका पहिले. हां थोड, हां बस. ओके नेक्स्ट, इकडे पकडा आणि नंतर थोडक्यात दाबा, थोडंसं दाबा, निशाने पकडा, बरोबर एम त्याच्यावर खाली. हां घ्या बरोबर. हां पुढचं घ्या, मारा सगळं बरोबर, हे संपू नका. हां घ्या पुढे, घ्या पुढे अजून. अटॅच कर, दुसरा पण अटॅच कर, हा पण अटॅच कर. मजबूत असतो. मागे हो, मागे हो मामी. आता आपण पाहू शकता आपल्याकडे फायर एक्सटिंक्शर होतं. फायर एक्सटिंक्शरनी जर आग नाही विझली, मोठी आग लागली असेल, तर आपल्याला फायर हायड्रंट सिस्टम यूज करायचं आहे. तर हा फायर हायड्रंट सिस्टम आहे, एक मिनिट. हा फायर हायड्रंट सिस्टममध्ये आपल्याकडे स्टँड बाय रायझर आहे, सर्वांना माहिती आहे का, सगळीकडे लावलेले आहेत, 10-10 फुटावर लावलेले आहेत, बरोबर 20 फुटावर लावलेले आहेत. फायर, त्याला फायर हायड्रंट, स्टँड बाय फायर हायड्रंट रायझर बोलतात. तर त्याचा आपल्याला शेवटी उपयोग करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे होज बॉक्स आहेत, होज बॉक्समध्ये 2 कॅनव्हास होज पाईप आहेत. किती आहेत? 2 कॅनव्हास होज पाईप आहेत. जसा हा एक आहे आणि हा एक आहे. याच्या इकडे मेल कपलिंग कुठे असते आपली? हे 2 कपलिंग आहे कॅनव्हास पाईपला. एका साईडला जी फिमेल कपलिंग आहे स्टँड बाय फायर हायड्रंट रायझर, तर त्या ठिकाणी हे स्टँड बाय फायर हायड्रंट रायझर, त्याच्या ठिकाणी मेल कपलिंग तिकडे लावलेली आहे आणि फिमेल कपलिंग इकडे आहे. ठीक आहे, सर्वांना कळलं का? इकडे या साईडला या, लवकर बघून घ्या. आपल्याकडे जो मोठी आग लागल्यानंतर आपल्याला या कॅनव्हास होज पाईपचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. कॅनव्हास होज पाईप, होज बॉक्समध्ये 2 कॅनव्हास होज पाईप आणि हा ब्रांच पाईप बोलतात, त्याला पुढे ब्रांच पाईप लावलेला असतो, तो लावायचा आपल्याला. तर पहिले मेल कपलिंग तिकडे अटॅच होणार या कॅनव्हास पाईपला आणि फिमेल कपलिंग इकडे असणार. तर या फिमेल कपलिंगला हा ब्रांच पाईप अटॅच होणार. दाखवा, कळलं का तुम्हाला? हा बरोबर लागलेला आहे, हा बरोबर लागला पाहिजे. हा जेव्हा अटॅच होतो तेव्हा लॉक होऊन जातो आतमध्ये, ब्रांच पाईप आणि फिमेल कपलिंग. कुठली कपलिंग आहे? फिमेल कपलिंग. आता हा आपला कसा काढायचा आहे दाखवा त्यांना.
हा आपण खाली सोडायचा नाहीये, आपल्याला आपल्या दोन पायाच्या मध्ये घ्या. जेव्हा आपल्याला अटॅच करायचो ह्याप्रमाणे अटॅच करायचं आहे आणि आपल्याला ह्या दोन पायाच्या मध्ये, हा आणि दोन्ही लक्स, दोन्ही लक्स आपल्याला काय करायचे, बाहेर पुश करायचे. केलं निघाला, जसं याच्या आतमध्ये पाणी असेल तर पाणी पुढे जाणार आणि आपण सेफ राहणार. बरोबर, आता हा लावायचा आहे आपल्याला आणि आपण आता लावल्यानंतर आपल्याला वरती कुठे मारणार आहोत आपण, चले का ना ह्या पे चालेल ना, या ठिकाणी मारल्यावर कोणाचे कपडे लागलेले आहेत तिकडे. आता सर्वांनी या साईडला, मागच्या साईडला या, सर्वांनी मागच्या साईडला या, सर्वांनी मागच्या साईडला. हा 12 kg प्रेशर आहे, तो पाणी वरपर्यंत जाईल पडेल. आता याप्रमाणे आपण बघू शकता इकडे या ठिकाणी पकडायचं आपल्याला. हा जो ब्रांच पाईप आहे तो आपल्याला दोन्ही हाताच्या मध्ये खांद्यामध्ये या अशा प्रकारे पकडला पाहिजे. डावा पाय आपला पुढे असणार, उजवा पाय मागे असणार आणि ज्या ठिकाणी आग लागली असेल टॉवरला, बरोबर वरती कुठल्या विसावा माळ्यावर, तर त्या ठिकाणी हे या पाईपने पाणी जाऊ शकते. ठीक आहे, रेडी, सावका सावका सोडा, सावका सावका सोडा, पुढे जा. हा रेडी, बघा जसा जसा आपण वॉल ओपन करतोय तशा प्रकारे पाणीचा फोर्स वाढत जाणार आणि तो वरती जाणार. ओके, याप्रमाणे या लेफ्ट 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 साइडला, लेफ्ट साइडला सर्व सर्वजण बघतायत. हे कपडे भिजवले, हे कपडे भिजवले त्यांचे. अरे कपडे नो मारलो ना, आणखीन प्रेशर दे रे, प्रेशर. वॉल पूर्ण ओपन करा, वॉल पूर्ण ओपन केला, फोर ओके. कोणाला हा डेमो करायचा आहे का, कोण येते का समोर? ओके, बंद करा बंद करा बंद करा, सावकाश बस बस, खाली खाली खाली, जमिनीवर जमिनीवर जमिनीवर. कोणाला डेमो करायचा आहे, कोणाला त्याचा वापर करून बघायचा आहे का, कोण आहे का समोर, येत नाही का? हे बंद करा रे, वॉल बंद करा, वॉल बंद करा पूर्णपणे. आता आपण स्प्रिंकलर साठी जाऊया, स्प्रिंकलर आग लावते, स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे. बेसमेंट, तर सर्वांनी बेसमेंटला यायचंय, बेसमेंट पार्किंग मध्ये, बेसमेंट मध्ये सर्वांनी आता निघायचंय. चला सर्वांनी इकडे, कोणी थांबू नका, चला. हा हा, सर्वांनी इकडे या, सर्वांनी इकडे या, या ठिकाणी या, या ठिकाणी लाईनीत उभे राहा. इकड इधर का करते, या का करते, देखो या ठिकाणी इकडे बाहेर राहून उभं राहून आपण पाहू शकता. सर्वांनी इकडे बघा, आता आपल्या ठिकाणी आपल्या घरामध्ये फ्लॅटमध्ये पण स्प्रिंकलर लावलेले आहेत, लावलेले आहेत ना, सर्वांनी लावलेले आहेत. ते POP च्या आतमध्ये झाकून घ्यायचे नाहीयेत, लक्षात घ्या. कोणी POP चं जर काम करत असेल तर त्यांनी आतमध्ये झाकून घेऊ नका, कारण की हे जे स्प्रिंकलर आहेत ते आपण नसताना सुद्धा ऍक्टिव्हेट होऊ शकतात. आपल्या घरामध्ये फ्लॅटमध्ये जर आग लागली तर हे स्प्रिंकलर जोपर्यंत त्याचं तापमान 68 degrees क्रॉस करत नाही तोपर्यंत हा फाटणार नाही. आणि हा फाटल्यानंतर ह्याची मर्क्युरी ट्यूब आहे आतमध्ये, एक कुठे गेली ती स्प्रिंकलर, तर ती स्प्रिंकलर काय होणार,
ब्लास्ट होणार आणि प्रेशरनी आपल्या फायर हायड्रंट सिस्टम मध्ये जे प्रेशर आहे त्या प्रेशर मधून पाणी आत्म बाहेर निघणार, कळलं का? तर त्यासाठी कोणी स्प्रिंकलर आपल्या फ्लॅट मध्ये जे लावलेले आहेत लक्षात घ्या सर्वांनी, हे जे स्प्रिंकलर आहेत सगळ्यांना माहिती पडलंय का? हे स्प्रिंकलर आहेत आपल्या फ्लॅट मध्ये लावलेले आहेत, माहिती आहेत ना सर्वांना? लक्षात घ्या, हे जे पीओपीचं जर काम करत असू आपण तर ते पीओपी वरती असणार स्प्रिंकलर दिसण्यासाठी आहे आणि त्याचं तापमान 68 डिग्री क्रॉस केलं आणि ही जी कॅप आहे सेफ्टीसाठी ठेवली आता, बरोबर? काम झाल्यानंतर जेव्हा आपण इन्स्टॉल केलं, आपण घरात राहायला आलोय तर तेव्हा ही कॅप निघाली पाहिजे आणि ही रेड कलरची मर्क्युरी ट्यूब आहे, तुम्ही बघू शकता ही रेड कलरची मर्क्युरी ट्यूब आहे ना, तर ही मर्क्युरी ट्यूब दिसली पाहिजे सर्वांना आणि जेव्हा तापमान वाढेल तेव्हा ही मर्क्युरी ट्यूब फुटणार आणि त्याच्या आतून जे पाणी येणार आणि ते सर्व ठिकाणी पसरणार आणि आग विझणार, ठीक आहे? आपण आता ए मशा लवकर कोण आहे का तिकडे आग लावली आहे? आता आपण पाहू शकता आपल्या घरामध्ये जर आग लागली असेल आणि त्याचं तापमान वाढलं असेल तेव्हा हा ब्लास्ट होणार आणि पाणी याच्यामधून पडणार. पण पाणी केव्हा पडणार? पाणी केव्हा पडणार? जेव्हा प्रेशर असेल तर. प्रेशर नसेल तर बघा, प्रेशर नसेल तर पाणी येणार नाही, त्याच्यामधनं पाणी येणार नाही. पण ब्लास्ट ही मर्क्युरी ट्यूब फुटली जाईल, लक्षात घ्या, मर्क्युरी ट्यूब फुटली जाईल पण 68 डिग्री पाणी येणार नाही. 68 डिग्री क्रॉस केलं फुटणार, पण ह्याच्या आतमध्ये पाणी पाहिजे. पाणी म्हणजे पाण्याचा प्रेशर पाहिजे, तर तो नेहमी आपण चेक केला पाहिजे. आपण नंतर आपण ह्याच्यामध्ये जाऊ, काय पंप रूम मध्ये, त्यामध्ये प्रेशर असतो 150 HP चे. 3 आपल्याकडे हे आहेत मोटर आहेत, स्प्रिंकलर, फायर हायड्रंट आणि स्टँड बाय फायर हायड्रंट, आपल्याकडे 3 पंप आहेत. आता बघा, घरात आग लागली असेल, आगीचं तापमान जेव्हा तापेल तेव्हा, जेव्हा ही मर्क्युरी ट्यूब तापेल तेव्हा दिसते, बरोबर? बघा या अशा प्रकारे लक्षात घ्या, या प्रकारे आपला स्प्रिंकलर ब्लास्ट होणार जेव्हा तापमान वाढ. आपल्या घरी कुठे आग लागणार? खाली आग लागणार, पण त्याला वेळ लागणार. आता आपण कुठे पकडलं होतं? वरती पकडलं होतं एकदम त्याला, आणि त्यामुळे ते लगेच ब्लास्ट झालं. आणि जेवढं पाणी असेल पाणी त्या स्प्रिंकलरमध्ये पाईपमध्ये तेवढं फाटणार. आता आपण काय केलं, वॉल बंद केलेला आहे. वॉल बंद केला येणार आहे? वॉल बंद करू नका, नाही तर पाणी होऊन जाईल. अजून बघायचं आहे, पाण्याचा प्रेशर आहे का रे? प्रेशर स्प्रिंकलर मध्ये प्रेशर आहे का? चला सर्वांनी इकडे या, सर्वांनी इकडे या, इकडे. हे प्रेशर आहे का त्याच्यात? हा, चेक करून घ्या, कारण की आपण प्रेशर सोडलं होतं. आपण जेव्हा फायर हायड्रंट वॉल ओपन केला होता तेव्हा प्रेशर पूर्णपणे सोडलं होतं, तर कमीत कमी प्रेशर असेल ते. आता चार्ज करा. आता आपण बघू शकता, आपण इकडे स्मोक डिटेक्टर लावलेले आहेत, स्प्रिंकलर पण लावलेले आहेत. ज्या ठिकाणी आग लागेल त्या ठिकाणी हे जे स्प्रिंकलर लावलेले आहेत त्याची आपल्याला कॅप काढावी लागेल. ही जी कॅप आहे बघा, बघू शकता आपण घरी पण आपल्याला जी स्प्रिंकलरची कॅप असेल ती आपल्याला काढायची आहे याप्रमाणे, बरोबर आहे? स्प्रिंकलरची कॅप दिसते आपल्याला, ही आपल्याला लावायची नाही आहे, ही काढायची आहे. जेव्हा काम चालू असेल त्या टायमाला आपण लावतो की ते फुटू नये म्हणून, बरोबर आहे? आता घरी जर आपलं ॲक्टिवेट झालं असेल तर आपल्याला ही स्प्रिंकलरची जी कॅप आहे, ऑरेंज कॅप दिसते ना आपल्याला, ती काढायची आहे. लक्षात घ्या, आता स्मोक डिटेक्टर इकडे आहे, माहिती आहे स्मोक डिटेक्टर? आता काय होतंय बघा, सगळ्यांनी स्मोक डिटेक्टरकडे बघा, लाईट चालू आहे, त्याची ब्लिंक होते, सगळं बघू शकता सगळेजण. ही स्मोक डिटेक्टरची लाईट ब्लिंकिंग होते, ही ब्लिंकिंग असलीच पाहिजे. ही ब्लिंकिंग नसेल तर आपल्याला त्याचा वापर करता येणार नाही.
मग आपल्याला रिपेअर करावा लागेल किंवा लाईट सप्लाय बंद झाला असेल काही कारणास्तव काही झालं असेल तर हे चालू नाही हे समजायचं. जर ही लाईट चालू असेल तर चालू आहे, आपला सिस्टम चालू आहे. स्मोक डिटेक्टर आपण कधी पण आपल्या जिकडे जिकडे लावलेलं आहे तर आपल्याला पहिले, आता जसं मी तुम्हाला सांगितलं फायर एक्स्टिंग्विशर, जसं मी तुम्हाला सांगितलं स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टर, हे डिवाइस जे लावलेले आहेत ते चालू कंडिशनमध्ये आहेत का हे कसं पहिले चेक करणं महत्त्वाचं आहे. आणि चालू नसेल तर आपण त्यांची काय वाट बघणार, बरोबर की नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याची लाईट ब्लिंकिंग होते, दोन्ही साईडला लाईट आहेत बघा, ब्लिंकिंग होत आहे. आता तो धूर करायचा कुठे आहे, धूर करा. हा जेव्हा धूर होईल, हा धूर कशाही प्रकारचा असेल, आता आपण काम करतोय कुठे, कॉमन पॅसेज मध्ये काम करायचं नाहीये. बऱ्याच जणांना मी आता मी कालच पाहिलं, मी कॉमन पॅसेज मध्ये काम करतायत आणि त्याच्यानंतर तो धूर गेला तर काय होणार, सायरन वाजणार. तर ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायचं, नाही फायर अलार्म आपला वाजत राहणार. लक्षात घ्या सर्वांनी, कॉमन पॅसेज मध्ये काम करा. स्मोक डिटेक्टर आपलं कुठे लावलेलं आहे, कॉमन पॅसेज मध्ये लावलेलं आहे. आतमध्ये फ्लॅट मध्ये काय लावलेलं आहे, हीट डिटेक्टर लावलेला आहे, बरोबर. स्मोक डिटेक्टर मध्ये कशाही प्रकारचा धूर गेल्यावर काय होणार, अलाराम वाजणार. आणि तो जोपर्यंत आपण स्मोक डिटेक्टर साफ करत नाही, त्याच्या आतमध्ये जो धूर गेलेला असेल तो आपण काढत नाही, तोपर्यंत तो वाजत राहणार, ऍक्टिवेट झालेला असेल. तर यासाठी आपल्याला कॉमन पॅसेज मध्ये, आता हा सिस्टम आहे हा चालू कंडिशन मध्ये पाहिजे की नाही. आपण राहायला आलेलो आहोत, आपण राहायला आलो याचा अर्थ आपल्याला सेफ्टी पाहिजे. मग आपण हे बंद करून चालणार नाही. हा जो स्प्रिंकलरचा जो हे लावलेला आहे कॅप आहे ती काढलेली पाहिजे आपल्याला. आणि जर काढली नाही तर उद्या आग लागली आणि ते त्याच्यामध्ये पोहोचणार का, त्याचं टेम्परेचरमध्ये क्रॉस करणार का, नाही. तर ह्यासाठी आपल्याला हे चालूच कंडिशनमध्ये पाहिजे. आपण काय करणार, हे काढायचे, हे ऑरेंज जे हा कॅप आहे ती आपल्याला काढायची आहे. का काढायची आहे, कारण की जेव्हा तापमान वाढेल तेव्हा हा स्प्रिंकलरचा उपयोग झाला पाहिजे. म्हणजे तापमान क्रॉस करणार 70 डिग्री, 90 डिग्री, हीट डिटेक्टरचा क्रॉस होणार 96 डिग्री, त्याच्यानंतर तो फाटणार. जसं आपण बघितलं स्प्रिंकलर, त्याप्रमाणे आपल्याला स्मोक डिटेक्टर आणि स्प्रिंकलर बाहेर लावलेले आहेत ते आपल्याला पाहिजे. लावलं का, धूर झाला का, आता धूर बघा केलाय का, धूर, हा धूर कुठे आहे, खाली लागलाय, वरती लागलाय, बाजूला आहे, पण हा धूर कुठे पोहोचला पाहिजे, हा धूर कुठे पोहोचला पाहिजे, कारण हवेच्या दिशेवर तो धूर कुठे पण जाणार, पण आपल्या स्मोक डिटेक्टर मध्ये जर गेल्यावरच. पण बऱ्याच ठिकाणी बघितलंय हे रेड कलरचा जो, जेव्हा तो धूर आतमध्ये जाणार तेव्हा सायरनचा आवाज येणार, आणि सायरनचा आवाज आल्यावर कुठे धूर, कुठे कुठला स्मोक डिटेक्टर ऍक्टिवेट झालाय तो आपल्याला कुठे दिसणार, कोणाला माहिती आहे का, ऍड्रेसेबल पॅनल, ऍड्रेसेबल पॅनल मध्ये दिसणार. कळलं का, यासाठी आपल्याला एक यंत्रणा हवी आहे, ती सिक्युरिटी जी बघणारी, हा चेक करा. नाही तर आपण घरामध्ये असू, अलाराम वाजला असं कुठे जाणार, तुम्ही पळणार कुठे, बघणार कुठे, खरोखर आग लागली आहे का, बघितला. हा धूर बघा तिकडे, इकडे तुम्ही पाहू शकता तिकडे धूर आहे, स्मोक डिटेक्टर ऍक्टिवेट झालेला आहे, सर्व बघू शकता. तिकडे रेड कलरचा जो लाईट आहे ऍक्टिवेट झालाय का, नाही झालं ऍक्टिवेट अजून. जेव्हा लाईट आपली जी लाईट ब्लिंकिंग बघा, आवाज आला, कळलं सर्वांना. आता जी लाईट आहे दिसते का आपल्याला, बंद चालू बंद चालू होते का, आता काय होते, लाईट लाईट चालूच राहिली आहे, म्हणजे स्मोक डिटेक्टर मध्ये धूर गेला आणि तो ऍक्टिवेट झाल्याने आपल्याला सायरनद्वारे कळलं आहे की या ठिकाणी धूर गेला आहे, म्हणजे आग लागली आहे, कशाही प्रकारे धूर गेला. आणि तो कळणार कुठे आपल्याला, तर सर्वांनी इकडे या, सर्वांनी इकडे या, ऍड्रेसेबल पॅनल बोलतात त्याला, या ठिकाणी ऍड्रेसेबल पॅनल आहे. आता या हे बघण्यासाठी आपल्याला याला ऍड्रेसेबल पॅनल बोलतात, काय बोलतात, ऍड्रेसेबल पॅनल. ह्याच्यामध्ये पत्ता आपल्या या ठिकाणी स्मोक डिटेक्टर ऍक्टिवेट झालाय, तो पत्ता आपल्याला इकडे मिळणार. कुठे मिळाला, काय लिहिलंय तिकडे, फायर फर्स्ट झोन, झोन नंबर 1, डिवाइस ओपीटी,
बरोबर L1A006 कुठे आहे तर त्या ठिकाणी आहे, म्हणजे आपल्याला कळणार कुठून इकडनं कुठेही झाला असेल स्मोक डिटेक्टर ह्या ग्राउंड फ्लोर पासून टॉप फ्लोर पर्यंत कुठेही झाला असेल तर आपल्याला त्याचा पत्ता आपल्याला इकडे मिळणार। रेड कलरचा जो लाईट दिसतोय फायर लिहिलेला आहे, म्हणजे फायर कुठेतरी फायर झालेला आहे, ठीक आहे। तर सर्वांनी लक्षात घ्या, स्मोक डिटेक्टर आपल्याला यंत्रणा चालू ठेवायची असेल तर त्यामध्ये कुठलाही दुसराही दूर गेला नाही पाहिजे, नाहीतर तो ऍक्टिवेट होणार। बरोबर, कॉमन पॅसेज मध्ये कोणी काम करताना दिसलं नाही पाहिजे, त्या ठिकाणी जर कार्पेंटरचं काम होत असेल तर काय होणार, त्याचा दूर होणार आणि तो स्मोक डिटेक्टर मध्ये जाणार आणि काय होणार, ऍक्टिवेट होणार आणि तो वाजत राहणार। मग तो बंद करण्यासाठी आपल्याला माणूस समोर असला पाहिजे आणि तेव्हा ते बंद होणार। तर यासाठी तुम्ही अवॉइड करा, कॉमन पॅसेज मध्ये कोणी काम करू नका आणि त्याचा दूर झाला नाही पाहिजे। आणि जर आग लागली असेल त्यासाठी आपल्याला ही यंत्रणा आपण ठेवलेली आहे, बरोबर। मग ती कळणार कसं, कधी कधी असं होते की कोणी सारखं वाजतंय, सारखं का वाजतंय, कोणी काम करते आणि तो दूर जातो आतमध्ये। मग आपल्याला काय करायचंय, त्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत आणि ज्या ठिकाणी आग लागली असेल आपल्याला कळलं की स्मोक डिटेक्टर ऍक्टिवेट झालाय आणि मग तो कुठे गेलाय, आपल्याला ऍड्रेसेबल पॅनेलमध्ये आपल्याला दिसलंय। तर आपल्याला इकडे माईक आहे, माईक आहे ना इकडे, माईक आहे, तर माईक द्वारे आपल्याला कळवायचं आहे या अशा अशा ठिकाणी दूर झालेला आहे आणि अशा ठिकाणी जरा सावधगिरीने बाळगा आणि सर्वांना कळवा की त्या ठिकाणी पोहोचा। सिक्युरिटी जर असेल तर त्या ठिकाणी त्यांनी पोहोचायचं आहे आणि बिल्डिंग मधले रहिवासी असेल तर त्या ठिकाणी पोहोचा आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न करा, त्या ठिकाणी पोहोचा। यासाठी तो ऍड्रेस दिलेला आहे, डिवाइस OPT L1A006, ओके। आता हा जो डिवाइस आहे आपण हा सायलेन्स करू शकतो, आपण पासवर्ड 1234 पासवर्ड आहे याचा। बघा, आपण जेव्हा या ऍड्रेसेबल पॅनेलला शिवतो, आपण त्या टच करतो तेव्हा तो आपल्याला पासवर्ड विचारतोय। तर आपण पासवर्ड काय दिला आहे, पासवर्ड काय दिला आहे, 1234 पुढे चालू नाही, 1234 पासवर्ड दिलेला आहे। तर आपल्याला हा 1234 पासवर्ड दिल्यानंतर आपल्याला ओके बटन दाबायचं आहे, कळलं का सर्वांनी लक्षात घ्या। ओके दाबल्यावर, ओके दाबल्यावर नंतर आपल्याला ऍड्रेस जो मिळाला आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचंय, पण तोपर्यंत आपल्याला पॅनिक न होता आपण तो सायलेन्स केलेला आहे। आता सायलेन्स केल्यावर काय झालंय, आवाज बंद झालेला आहे, बरोबर आहे, सर्वांना कळतंय ना, आवाज बंद झालाय। आवाज बंद झाला तरी आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे, कुठे, ज्या ठिकाणी स्मोक डिटेक्टर ऍक्टिवेट झालाय अशा ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे। का पोहोचायचं आहे, खरोखरच आग लागली आहे की नाही ते चेक करणं महत्वाचं आहे आणि त्या ठिकाणी जर स्मोक डिटेक्टर ऍक्टिवेट झाला असेल तर आपल्याला तो स्मोक डिटेक्टर ओपन करून साफ करायचे आणि पूर्णवरीत ऍक्टिवेट हे करायचंय, चालू ठेवायचं आहे सिस्टम। सिस्टम जर चालू नाही ठेवला, लाईट ब्लिंकिंग नाही केली तर समजायचं त्या ठिकाणी परत पुन्हा काय झालं तर आपल्याला काय करता येणार नाहीये, ऍक्टिवेट पुढच्यासाठी ऍक्टिवेट होणार नाही, तर त्याला आपल्याला रिसेट करावं लागतं। आता आपण रिसेट करूया, हा सिस्टम रिसेट आहे, हा सिस्टम जेव्हा रिसेट करतो तेव्हा काय होणार, बघा लाईट बंद झाली, आता स्मोक डिटेक्टर आहे, बरोबर, त्या ठिकाणी जर धूर क्वचित थोडाफार असेल तो निघून जातो, निघाल्यानंतर तो काय होणार, तो पुन्हा आता ब्लिंकिंग करणार। बघा त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता, त्या ठिकाणी आता पुन्हा ब्लिंकिंग होत आहे। जर जास्त प्रमाण दूर असेल तर तो आपल्याला साफ करावा लागणार, पण हे सिस्टम कधी पण बघा, या ठिकाणी फायरची लाईट जर चालू असेल तर खतरा आहे, लक्षात घ्या। सर्वांना माहिती झालं पाहिजे की हे फायरची लाईट जर चालू असेल तर कुठेतरी खतरा आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे। या ठिकाणी ॲड्रेस दिलेला असेल आणि त्या ॲड्रेसप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचं, तर हे सिरियसली घ्यायचं आहे। उद्या असं नको व्हायला की नुसता अलाराम वाजतोय म्हणून आपण हा सिस्टम बंद करायचा आहे, हा सिस्टम बंद करायचा नाही, हा हमेशा चालू असला पाहिजे। ती यंत्रणा चालू राहण्यासाठी आपल्याला
इकडे फॉलोअप गेला पाहिजे आणि इकडे व्यक्ती असला पाहिजे तरच कळणार, नाही तर आपण घरी आणि कुठे झालं कळणार नाही, कोणाकडे वाजतोय कळणार नाही. सगळीकडे हुटर लावलेला आहे आणि तो हुटर वाजत राहणार, लक्षात घ्या. ठीक आहे, स्मोक डिटेक्टर बद्दल कोणाला काय विचारायचं आहे? फ्लोर दाखवणार ना, फ्लोर दाखवणार, ग्राउंड फ्लोर झालाय, फर्स्ट फ्लोर झालाय, सेकंड फ्लोर. त्या डिवाइसचं नाव आपण एक ती पॅम्पलेट तयार करू, ज्या ठिकाणी आपल्याला समजेल की हे फ्लोर याचं नाव हे आहे, डिवाइस वन आहे, तर हा डिवाइस वन फर्स्ट फ्लोअरला आहे, झोन वन, झोन टू, झोन थ्री, झोन फाय अशाप्रमाणे आपल्याला 24 पर्यंत असतील, त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो, आपण इझी पडेल आपल्याला. ठीक आहे, कोणाला काय विचारायचं आहे? आपल्याकडे पी ए सिस्टम पण आहे, बरोबर, ही पी ए सिस्टम आपली चालू आहे ना, सगळीकडे आवाज येतोय. तर आपण हा ते कॅप आपल्याला काढायची आहे, आपल्याला यंत्रणा जर चालू पाहिजे असेल तर कॅप काढलीच पाहिजे, पण ही कॅप काढल्यानंतर कशा प्रकारे पण धूर गेला, मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं होतं, कोणी काम करत असेल त्याच्यामध्ये धूर गेला तर काय होणार, ऍक्टिवेट होणार, पुन्हा आवाज चालू राहणार. यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी बंद कराव्या लागतील, बाहेर काम करत असतील तर झाडू मारला तरी त्याचा धूर जरी गेला तो वाजणार, स्मोक डिटेक्टर. यासाठी आपल्याला सावधगिरीने करायचं आणि झाल्यानंतर आपल्याला तुरंत काय करायचं आहे, या ठिकाणी येऊन आता हा इव्हॅक्युएट करतोय, हा इव्हॅक्युएट केला तरी आवाज येणार, बरोबर. हा आवाज आल्यानंतर आपल्याला नेहमी लक्षात घ्या, आपल्याला हा म्यूट करता येतो, पहिला हा म्यूट बझर आहे, म्यूट करतो आपण, सायलेन्स, सायलेन्स रिसाऊंड, सायलेन्स रिसाऊंड केल्यावर काय होतं, आवाज बंद होतो, म्यूट बझर इथला मशीनचा आवाज बंद होतो, बरोबर. आणि सिस्टम रिसेट केल्यावर पुन्हा नॉर्मलमध्ये होतं आणि आपल्याला सगळ्या गोष्टी दिसून येतील. ठीक आहे, हा ग्रीन लाईट चालू असला पाहिजे, पॉवर ऑन जेव्हा म्हणजे सिस्टम आपलं चालू आहे, योग्य रीती चालू आहे, तर आपल्याला दिसतं हे ग्रीन लाईट चालू आहे, पॉवर ऑन, ओके. ठीक आहे, ही जर वस्तू चालू ठेवायची असेल तर ह्या सगळ्या कॅप आपण जेव्हा काढणार त्या टायमाला स्मोक त्याच्या आत गेल्यावर हा सायरनचा आवाज येणार आणि बझर वाजत राहणार, लक्षात घ्या. आपण जेव्हा काढू तर सिस्टम ऑन असेल आणि ते वाजत राहणार, ते वाजत न राहण्यासाठी तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा काम करताना कॉमन पॅसेजमध्ये काम केलं नाही पाहिजे, अडगळीचं सामान स्टेअरकेसमध्ये ठेवता कामा नाही, कारण की सेफ्टीद्वारे आपल्याला जेव्हा आग लागते तेव्हा आपल्याला कशाने उतरायचं आहे, जिन्याने उतरायचं आहे, सर्वांनी लक्षात घ्या, आग लागल्यावर आपल्याला कशाने उतरायचं आहे, फायर एक्झिट डोर समोर जिना आहे त्या जिन्यानेच आपल्याला खाली यायचं आहे आणि आपला असेंब्ली जो पॉईंट आहे, असेंब्ली पॉईंट आहे त्या ठिकाणी आपण, ज्या ठिकाणी आपली हे झाली, काय झाली, आपली ट्रेनिंग झाली, त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. ठीक आहे, नॉर्मल बॅटरी मिसिंग, हां ती चार्ज आपण करूया आणि ती लावणार आपण, त्यासाठी आहे ते सिस्टममध्ये सगळं गोष्टी दिसणार आपल्याला. चला सर्वांनी इकडे या, चला गर्दी करू नका, फक्त चार माणसं आहेत त्यांना फक्त माहिती मिळणार आहे, चल. आणि बी विंगची चार माणसं, तर चार माणसांना माहिती द्यायची आहे. घाबरले आणि डोअर ओपन करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये कसं असतं, सेफ्टी सर्किट असतात, हे डोअर सिरीजमध्ये असतात, सर्किटमध्ये असतात, मग काय होईल, जर तुम्ही डोअर ओपन केला आणि बॅटरीने सप्लाय द्यायचा प्रयत्न केला तरी जो डोअर क्लोज नाही झाला मग काय होईल, ए आय डी चालणार नाही. तुम्ही म्हणाल की अरे लिफ्टचा प्रॉब्लेम आहे,
लिफ्टचा प्रॉब्लेम आहे, एअर डिश होणार नाही, असं होणार नाही. एअर डिश आम्ही तुम्हाला डेमो पण देऊ शकतो, पण जर तुम्ही घाबरून ना डोअर ओपन करून टाकला तर सर्किट कम्प्लीट होणार नाही, मग एअर डिश चालणार नाही. एक प्रश्न आहे, आता या ज्या चार्ज केलेल्या बॅटऱ्या आहेत सगळ्या ठिकाणी ज्याच्यावरती एअर डिश सिस्टम आहे तुमची, त्या चार्ज बॅटऱ्यांचा बॅकअप किती वेळ राहू शकतो? म्हणजे समजा लाईट गेली अर्धा तास तासभर, ते कसं असतं सांगतो, पॉवर सप्लाय ऑफ झाला त्याचं काम काय, एआर डीमध्ये ऑपरेट करणे. मी एआर डीमध्ये ऑपरेट झाले, डोअर धोरला आले, लेवलला आल्यानंतर ती बॅटरीचं काम संपलं, मग फोन माझा काय करायचं, आतल्या लोकांनी तेव्हा बाहेर, आतल्या लोकांनी तेव्हा बाहेर यायचं. जर तुम्ही आतमध्येच थांबला तर परत डोअर बंद होऊन जाईल, परंतु डोअर बंद होईल, मग त्या कंडिशनला त्याच्यामध्ये काही टॉर्कमध्ये नसतो, त्याच्यामध्ये टॉर्क नसतो डोअरमध्ये. समजा तुम्ही आतमध्येच राहिले आणि दरवाजा बंद होऊन गेला तरी घाबरायचं काम नाही, हाताने इझिली डोअर ओपन होतो, त्याच्यात सप्लाय नसतो. मग समजा 10 मिनिटाने सप्लाय आला की त्याच्यामध्ये जेव्हा सप्लाय येणार तेव्हा लिफ्ट खाली येणार करेक्शनला. कुठेही पॉवर सप्लाय गेला आणि लिफ्ट 22 माळ्यावर असो 24 माळ्यावर असो, पॉवर सप्लाय आल्यानंतर लिफ्ट ही ग्राउंडलाच येणार. येस ओके, सांगितलं ना मी, लाईट गेल्यानंतर एआर डी ऑपरेट झाल्यावर नियरेस्ट डोअरला, ते फंक्शन झालं ना की डोअर ओपन झाला की लगेच पब्लिकने बाहेर या, पब्लिक बाहेर आली म्हणजे त्या एआर डी फंक्शनचा आणि बॅटरीचा तेव्हा पुरताच वापर होतो. एआर डी ला जी लिफ्ट आहे मध्ये मध्ये कुठेतरी असेल तर ती ह्या लेवलला येऊन थांबणार की नियरेस्ट लोअर, नियरेस्ट लेवल लेवलला येणार ना, हो मध्ये कुठे थांबणार नाही, मध्ये अशी इन बिटवीन ला नाही, इन बिटवीन थांबणार, पॉवर जाणार ना तेव्हा ती इन बिटवीन ला असेल. अच्छा, समजा इन बिटवीन असेल आणि पॉवर गेली असेल तर ती नियरेस्ट फ्लोअरला, म्हणजे त्याचं जो 10 असेल किंवा 11 असेल, करंट कॅल्क्युलेशन करतो ते आणि ती 11 किंवा 9 येणार, पण फ्लोअर लेवलला येणार. पण त्या कंडिशन मध्ये तुम्हाला लिफ्टच्या डोअरला छेडायचं नाहीये, ओके, काहीच करायचं नाही, शांततेत उभं राहायचं, पॅनिक नाही व्हायचं. तुम्ही घाबरता, आता एक तो लाईटचा डेमो द्या, कारण त्याची लिफ्ट आलेली नाही आहे. लिफ्ट मध्ये आम्ही स्वतः जातो बसतो, ती लिफ्ट बंद करून ती त्या बॅटरी किती मध्ये येते काय ते आम्ही स्वतः, म्हणजे आम्हाला लोकांना धीर द्यायला लागेल. तुम्ही म्हणाल त्या लिफ्ट, चालेल ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता मेन प्रॉब्लेम असा आहे, आपण जी पॅनल दिलेत भारी, मी मोबाईल सिस्टीममध्ये पॅनल दिले, टचवाले दिले, तर त्याच्यावरती आपल्याला काय करता येईल का? त्याच्यावरती म्हणजे लोक टच झाले का सगळे पटकन आम्हाला सोल्युशन दिलं तर बरोबर. जे तिथं जे विकत घेतलेलं मटेरियल आहे ते आम्ही प्रोव्हाइड केलं, पण त्याला सोल्युशन म्हणजे बघ, आता आपण सगळे वेल एज्युकेटेड आहे, शिकलेले माणसं आहे सगळे, आपल्याला कळत आहे की आपण याला टच नाही झालं पाहिजे. तसं काय करा, तो सांगणारा व्यक्ती आपला सिक्युरिटी असेल तर तो सांगू शकेल. आता बैठा बटना दाबल्याला आपल्याला रिसेट करता येत नाही ना, बटना दाबल्यानंतर रिसेट करता येतं का की परत पुन्हा बटन दाबून त्या ठिकाणी? नाही तर सगळी बटना दाबली गेली आहेत, त्याला आपण रिसेट नाही करता येत ना. लेवल मध्ये येते एक फायरचा डेमो घेऊया, इन केस ऑफ फायर तर लिफ्ट कशी वापरायची. ऍक्च्युली ते आपण ना वापरत, अग्निशमक दल वापरतो, पण तरी देखील तुम्हाला दाखवतो आपण. जाऊ नका, कोणी बाहेर या, बाहेर तर सर कोण येत आहे? चला मी येतो, ज्यांनी नाही बघितलं त्यांनी का बस 4-5 जण जाऊ तर ओपन करतो, दाखवतील फक्त. आणि ही टीम त्याला बाहेर बाहेर सगळ्यांना ऐका, शांत पत्ता
आपली लिफ्ट कुठल्याही फ्लोअरला असू द्या, टॉपला असू द्या, कुठेही असू द्या, त्या दोन्ही सिंक्रोनाइझिंग आहे. हा स्विच ऑपरेट केला की लिफ्ट आहेत ना, कुठेही असेल तर ते ह्या फ्लोअरला येऊन थांबणार. फायरसाठी येऊन म्हणजे फायर आहे म्हणून त्या लिफ्ट इथं असणार. ओके, म्हणजे फायर जेव्हा होतं तेव्हा लिफ्ट ह्या कशा यूज करायच्या ते पण दाखवतो. आणि लिफ्ट फायरमध्ये फायर ऑफिसर किंवा फायर फायटरचे लोक येतात तेव्हाच ऑपरेट करायची, तुम्हाला लोकांना नाही तेव्हा तुम्ही स्टेअरकेसने तुमचा रिफ्युजी फ्लोअर वगैरे तिकडे जाऊन थांबतात. ओके, तुम्हाला हे फक्त फायरमध्ये लिफ्ट कशा ऑपरेट होणार आहे ते मी डेमो दाखवते, तर तुम्ही ऑपरेट नाही करायचं. ओके, तुम्हाला स्टेअरकेसने खाली किंवा रिफ्युजी फ्लोअरला जायचं. ओके, आता हे लिफ्ट आलं फायरमध्ये. ओके, तर त्या कशा ऑपरेट करायची ते दाखव. हे आहे फायर एक्स्टिंग्विशर विथ लोकेशन शीट, हे कुठे आहे, याच्यात आहे का डॉक्युमेंट वगैरे सगळे रेडी आहे, फक्त ते डॉक्युमेंट पी एस सिस्टम अँड ड्रॉईंग हे जे पण आहे. ओके, डॉक्युमेंट अँड फीज, 8 फीज दिलेले आहेत का? 4 फी ऑलरेडी सेक्युरिटीला दिलेल्या, 4 फी माझ्याकडे आहे विथ डेमो म्हणून फक्त लिहिलेलं. फक्त पंप रूमचं काही माहीत नाही आहे, बघूया ना, आत्ता बघूया ना, चालेल बघू दाखवतो ना मी दाखव. ऑटो कंडिशन मध्ये चालवत नाही, ऑटो कंडिशन
करण्यासाठी आपण हायड्रेंट सिस्टीम आणि स्प्रिंकलर सिस्टीमला जॉकी पंप दिलेला असतो. जे जॉकी पंप तुम्हाला व्हर्टिकलमध्ये तुम्हाला एक म्हणजे सबमर्शिबल टर्बाइन आहे सर्वटाईज होतो आपल्याला. हा एक पंप आहे हायड्रंटचा आणि तो पंप आहे स्प्रिंकलर. ह्या दोन गोष्टी आपण फ्युचरमध्ये नॉर्मल कंडिशनमध्ये ऑटो मोडमध्ये ठेवतो. पण ऑटोमध्ये मोडमध्ये ठेवल्यानंतर होणार कसं, जर तुम्ही कोणी टायगर ओपन केला रस्त्यावरचा तर तिथे पाणी डाऊन झालं तर हात म्हणता लागेल तुमचा ऑटो मोडमध्ये चालू होतो तुमची कंडिशन. तर ऑटो मोडमध्ये कंडिशन चालू करण्यासाठी तुम्हाला जर वाटत की प्रेशर तुम्ही मेंटेन केलेला आहे आणि जर तुम्हाला असं वाटत जर कोणी मुलांना ते खेचणार वगैरे रात्री तर पंप तर तो तुमचा हातामध्ये स्कोप आहे. परंतु जॉकी पंप आणि कंटिन्यू माझा ऑटो कंडिशनमध्येच असला पाहिजे. मी काय म्हणतो नॉर्मली कंडिशन मध्ये आपण लाईन चार्ज करून ठेवतो. लाईन चार्ज करून झाल्यानंतर तिथे प्रत्येक फ्लोअरला तुमचं पाणी असेल काही गरज नाही. नंतर तुम्ही कॅनव्हास कॅनव्हास लावून तुम्ही पाणी युटिलायझेशन करा. पाणी युटिलायझेशन हातात टायमाला लक्षात घ्या. ज्या टायमाला तुम्ही युटिलायझेशन चालू करणार त्या टायमाला पटकन एका माणसाला परत खाली यायचं आहे आणि त्याला इथे मेंटेन करायचं आहे की बाकी तू पाणी पूर्ण खाली झाल्यानंतर आला लागेल ऑटो मॅन्युअल मोडमध्ये चालू करतो. चार्ज आहे की नाही हे कुठे कळेल? मॅन्युअल मोडमध्ये हे आता आपण युटिलायझेशन केलं ना प्रेशर घेतलंच करणार. आठ ते दहा पाहिजे आता असे तुम्ही युटिलाइज केलं ना. युटिलाइज नाही केला म्हणून तुम्ही चार्ज नाही केला. जे तुम्ही आता वापरलं गेलं त्यामुळे प्रेशर तुमचं काय करायचं हे पंप चालू करायचं चालू करायचं तुमचं प्रश्न समोर आपण चालू करूया. ओके म्हणजे ते पाणी भरून जाईल तेवढ्या लेवलला आठ ते दहाचा प्रेशर होईल. प्रेशर पाणी नाही प्रेशर हा स्प्रिंकलर कोणता पॅनल आहे हा हायड्रोल कोणता पॅनल आहे आणि हा तुमचा स्टँड स्टँड आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं मग आता हा दोन आहे दोन म्हणजे तुमचा इथे मॅप. जर तुम्हाला वाटतं मग आता हा दोन आहे दोन म्हणजे तुमचा इथे मॅप. टॉप फ्लोरपर्यंत भेटेल 24 माळ्यापर्यंत किती इथे शो पडव इथं शो मध्ये पडत नाव सर. इथं तुम्हाला प्रेशर दिसणार होतं तुमचा पंप होतो. ओके प्रेशर गेज मध्ये प्रेशर मसाजचं तो बोलले 5 दिवस आधी गेले तो वाढेल आता हा बोला ना. हो चालेल निघा तुम्ही आता इथे जर तुमचा प्रेशर दिसतो ना तर तिथे प्रेशर तुमचा वाढलेला दिसेल. पाचच्या वर केले असते माझ्याला तसं चालू केलं ना लागेल.
आता मला तीन डबे जायचं, जनरेटरचा जायचा, एसटीचा जायचा आणि ओडब्ल्यूसीचा जायचा. ओडब्ल्यूसी अजून तुम्ही आपण चालू केली नाहीये, जे तुम्ही मला चेंज होत जाते हा हायड्रोल आपण इथे बघतो त्याच्या टाकून तो फिरवायचा. हा पण त्याचं कोणतरी देऊ नाही. आता आपण एमएससी ठेवलेलं आहे सर. आता हा आपला एमएससी आहे. हा बाय हुक अँड क्रूक आपण नॉर्मल कंडिशन मध्ये बघायला ज्या वेळेला डिजिटल आहे ना तेव्हा तो आपल्याला इकडे येईल. ओके असं इकडे फिरून इकडे आणि मॅन्युअली घ्यायचं आहे. ऑटो चेंज ओके मग तो जर ऑटोमध्ये नाही चेंज झालं ना तर तुम्हाला हँड नाही झालं तर म्हणून हा हँडल आम्ही बाहेर करून ठेवलेला आहे. जर तुमचा ऑटोमध्ये हा नाही झाला तर तुमचा डिजिट टाकायचा जर हा ऑटोमध्ये काय केला तुम्हाला हा हँडल घ्यायचं तर तुम्ही मॅन्युअली करू शकता. दोन्ही प्रोग्रामिंग केलेलं आहे. हा ऑटो आहे सगळं तुमचा ऑटो. अच्छा बघा माझे तिथे जरी गेलं ना तुम्ही कॉमन एरियाचं पॅनल मध्ये तिथे पण तुमचा ऑटोमध्ये चेंज होणार. अच्छा ऑफ काय टाकून आता कंडिशन ऑफ आहे ना तुमचे. आता तुम्ही लोड दिलात नाही ना हा तुमचा इनपुट सप्लाय आहे बाकी लोड तुमचा 0-0. पॅनलला मेंटेनन्स जर तुम्ही तुमच्या साईडने जेवढा हेल्दी ठेवला तेवढा तुमच्यासाठी चांगली. किती महिन्याने काय काय प्रत्येक 3-3 महिन्यानंतर याला ब्लोअर मारा ते तुमच्यासाठी योग्य असतं. कमीत कमी 15 दिवसातून एकदा तरी तुम्हाला पंप चालवायचाच आहे. पंप चालवायचा 15 दिवसातून एकदा चालवणार. बघा पाणी स्टॅगिंग ठेवणं म्हणजे थोडस काळसरपणा येणं अशातली गोष्ट असेल. कुठेतरी एक जाऊन रायगड ओपन करायचं थोड्या टाइमला पाणी थोडस काळायचं नंतर येऊन चालू करायचं. कुठला तरी बाहेरचा ओपन करायचा 5 मिनिटं पाणी जाऊ द्या परत बंद करा याला चालू करायला कंडिशन मध्ये याला तुम्ही ऑटो कंडिशन मध्ये पण ठेवू शकता. तुम्हाला ऑटो कंडिशन मध्ये ठेवलं तर हा ऑटो चालू शकतो हा ऑटो चालू ठेवू शकतो पण तुमच्यावर डिपेंड आहे. मी नॉर्मली कंडिशन मध्ये ऑटो बघतो हा ऑटो मध्ये ठेवतो आता मला शाळा प्रेशर कमी झाला असेल हा ऑटो मध्ये चालू. पण समजून जा उद्या जर कोणी तिकडे चालला ना कोणी वॉल ओपन केला तर 10 वेळा ऑटो मध्ये चालला. म्हणून हा आम्ही आता मॅनल मोडेल मध्ये ठेवतो फक्त हा ऑटोमध्ये कोणता चेंज होणार. तुमचं नेहमी डिजिटल डिजिटल कन्व्हर्शन तुम्हाला ह्याच्यामध्ये जॉकी पंप हा नेहमी आम्ही ऑटो मोड मध्ये ठेवतो. हा नेहमी आम्ही बाय डिफॉल्ट आणि ऑटो मोड मध्ये ठेवतो कारण पाणी जसं कमी झालं लगेच हा मेंटेन करेल लगेच मेंटेन करेल. पण हा आम्ही नाही करत हा मोठा पंप कधीच नाही ठेवत आम्ही ऑटो मोड मध्ये आणि हा ठेवू पण नाही असं मी पाहतो. हा तुम्ही जॉकी पंप नेहमी 95% हँडओव्हर आहे ना त्याचं लेटर माझ्याकडे अजूनही पण ते तुम्ही कधी डॉक्युमेंट घेणार त्या कारण मला तुम्हाला हँडओव्हर मला सांगतो. तुम्ही मला ते सांगा डॉक्युमेंटसाठी वेगळं लेटर आहे हे परत तुमचं डेमो ह्याची कॉपी मी तुम्हाला ह्याच्याबरोबर चालतो.